स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्याला अनेक लाभ माहिती आहेत, म्हणजे लोकमान्य टिळक माहिती आहेत, महात्मा गांधी माहिती आहेत, सुभाषचंद्र बोस माहिती आहेत, किंवा अनेक क्रांतिकारक माहिती आहेत. पण आदिवासी समाजात पण काही लोक होती बरोबर की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं, अशा लोकांनी सुद्धा दिलं आपण बघितले. आणि भारत सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जयंती या त्यांचे कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्यांना मानमंडळ म्हणून आपण आज ते व्हिडिओ घेताना बघितलेला. आजचा आपला पुढचा विषय असा आहे की भारत सरकारची जी काही योजना आहे त्यांची काय ही देशातली सगळ्यात सुंदर इमारत बरोबर, आणि याच्यात अनेक प्रोजेक्ट राबवले जातात. तर हे प्रोजेक्ट काय आहेत ही माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगायची. पण काय करतो आम्ही की पूर्ण जिल्ह्याभरातले हजारो विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि नॉमिनल चार्जेस त्यांना येतील ती भरावी लागतात. ती फी भरल्यानंतर मग पूर्ण टेरेसमध्ये आपल्याकडे सोलार आहे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आहे, अनेक प्रोजेक्ट आहेत. या प्रोजेक्टची माहिती मी जनशिक्षणची लोक देत असतात. तर आपण धर्माला सामाजिक उद्दिष्ट आहे बाकी बॅनर बघितलं असेल तर त्यांना विनंती आपण केली होती की बाबा आमच्याकडे 15 लोक आहेत, 15 लोक म्हणजे आपले 14 विद्यार्थी आणि आपले ट्रेनर, त्यांची फी जर तुम्ही भरली तर आम्हाला काय होईल त्यांना माहिती देत आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया धनराज सामाजिक उद्दिष्टांच्या अध्यक्षा आपल्या जनशिक्षणच्या अकाउंट मॅनेजर आहेत. त्याचबरोबर धनराज सामाजिक उद्दिष्टांचे सचिव डायरेक्टर त्या ठिकाणी उपस्थित आहेत सचिन चव्हाण सर. एकदा त्यांचे पण काय आपण त्याचबरोबर धनराज सामाजिक उद्दिष्टांच्या बोर्ड मेंबर आहेत सुहास वाघमोडे, त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत हर्षदा वाघमोडे, त्यांचं देखील या ठिकाणी आपण टाळ्याने उपस्थित आहेत. तर पूर्ण इमारतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ग्राउंड फ्लोअरला जे काही रेनॉर्ड हार्वेस्टिंग आहे किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ही माहिती फुकट नसते याला चार्जेस भरावे लागतात. तर याचे जे PPT आहे एक 800-900 पाणी PPT आहेत त्या सगळ्या तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये आपण टाकणार आहे बरोबर. हे कधी टाकता येतं जेव्हा तुम्ही चार्जेस वापरता तेव्हा कधी चार्जेस त्यामुळे सामाजिक उद्दिष्टांनी भरलेले आहेत तुमचे. म्हणून त्यांना जी विनंती केली तुमचा बँकिंग आपण त्या ठिकाणी थोडंसं सर उद्घाटन सांगतो करूया आणि तुम्हाला साधारण 1 तास सगळी माहिती ऐकायला तुम्हालाच आहे बरोबर. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवरती वेगवेगळ्या प्रोजेक्टांची माहिती या मॅडमसोबत तुम्हाला देतील. तर मॅडमला विनंती की थोडीशी सुरुवात तुम्ही करा आणि काय म्हणजे संस्था तुम्ही स्थापन करा तुम्ही थोडंसं सांगू आणि नंतर सरांची परिचय करून द्या आणि नंतर ग्राउंड फ्लोअरची सुरुवात करायची त्याची दोन सुरुवात करायची.